नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मार्केट आज रेडी टू फ्लाय झालं, एक्सपायरी आहे उद्या। एक्सपायरीला बँक निफ्टी मालामाल करणार का? कारण निफ्टीनं ऑलरेडी काल डायरेक्शन दाखवलेली आहे। पाहू एक्सपायरीला कुठल्या ट्रेड्सवर लक्षात ठेवायचं, जेणेकरून एक चांगली प्रॉफिट मेकिंग एक्सपायरी आपल्या सगळ्यांना होऊ शकते। सुरुवात करेल नेहमीप्रमाणे मी निफ्टी पासून। 18,015 क्लोजिंग आहे, आज जो 18,000 दिला होता याच्यावर त्यांनी क्लोजिंग दिलेली। आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले तर बऱ्याच दिवसापासून एका रेंजमध्ये जे खेळत होतं ते थोडं पुन्हा वरच्या दिशेने जाताना दिसतोय। अर्थात उद्या 18,100 ही एक रेजिस्टन्स झोन म्हणून काम करेल आणि खाली 17,900 सपोर्ट। तर थोडं इंटरडे उद्या जर करायचंय त्या मित्रांसाठी काही लेवल्स मी याच्यामध्ये देण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतो। काल तुम्हाला मी याच्यामध्ये जर पाहिलं तर काही बॉक्स काढून दाखवले होते, याच्यामध्ये एक रेंज दाखवली होती। आज छान प्रकारे त्याने इथे ब्रेकआउट दिलेलं आहे आणि याच्या मधून मला असं दिसतंय की उद्याही थोडं अपसाईडला बाईंग प्रेशर आणखीन राहू शकतं। ओपनिंग थोडं फ्लॅट दाखवेल कदाचित, परंतु त्यानंतर पुन्हा वाढेल। मला वाटतं की उद्या 18,000 कॉल तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ठेवा आणि 18,000 पुट, कारण उद्या एक्सपायरी आहे। ओटीएम मध्ये खेळण्यात मजा नसेल उद्या। 18,000 कॉल पुट ठेवा, त्यातल्या त्यात 18,000 कॉल मध्ये चांगल्या एंट्री भेटू शकतात। टेलिग्रामवर मी त्याचा अपडेट देईल, लिंक आली डिस्क्रिप्शन मध्ये, कंपल्सरी प्रत्येकाने तो जॉईन करायचा आहे। याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मला असं वाटतंय की 18,000 18,100 आणि 18,200 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटला। 18,200 वरती गेल्यावर आपण मग लॉंग टर्म मध्ये खरेदीचा विचार करायचा आहे, तोपर्यंत नाहीये। आणि जर मार्केट उद्या 18,000 खाली ओपनिंग देतोय तर पुन्हा तो 17,960 आणि 17,900 पर्यंत खाली येण्याचा प्रयत्न करेल। ओके, तर ह्या दोन्ही साईड झाल्या। आता इनकेस बँक निफ्टीमध्ये तुम्ही जर ट्रेड करताय तर बँक निफ्टी सध्या अजूनही याच्यामध्ये रेंजमधून बाहेर नाही आलेली। तुम्ही जर पाहायला गेले तर बँक निफ्टीला अजून इथे रेजिस्टन्स आहे। ओके, ह्या रेंजमधून ज्यावेळी पण तो बाहेर येण्याचा प्रयत्न करेल तिथून जोरदार रॅली मिळेल। मला असं वाटतं की उद्याच्या कंडिशन्समध्ये आता आपल्याला याच्यावर आता 41,731 क्लोजिंग आहे। 41,800 जर तो क्रॉस करतोय तर 42,000 म्हणजे 200 पॉईंटचा तुम्हाला क्विक रॅली रेजिस्टन्स याच्यामध्ये राहील। आता थोडा मी लोअर टाइम फ्रेमला जाऊन आपण याच्या काही लेवल्स पाहूया, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये उद्या लेवल्स प्रॉपर सापडतील। याच्यामध्ये मित्रांनो पहा की आज पण छान प्रकारे बँक निफ्टीत ब्रेकआउट दिसतोय, परंतु अजूनही याच्यामध्ये प्रॉपर कन्फर्मेशन मला वाटत नाही की आपल्याला बँक निफ्टीने दिलेले। इथे एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली तर पूर्णपणे ह्या रेजिस्टन्सला येऊनच थांबलेला आहे। कालही दाखवलं होता, तुम्ही हे ड्रॉ करा, तुम्हाला शिकवेल मी अशा काही काही गोष्टी आहेत त्या। 41,750 हा क्विक रेजिस्टन्स आहे। 41,800 वर जात नाही तोपर्यंत पहिलं टार्गेट असेल तुमच्यासाठी। 42,042 जर क्रॉस केला तर फास्ट रॅली येईल, आणखीन 400 पॉईंट तो वरच्या दिशेने दाखवू शकतो। जोपर्यंत 42,000 क्रॉस करत नाही तोपर्यंत मोठी क्वांटिटी मी ऍड करणार नाहीये। इनकेस जर ज्यांना डाऊनसाईड असेल तर याच्यामध्ये मला असं वाटतं की 41,550 हा तुमच्यासाठी उद्या सपोर्ट झोन असेल। 41,550 ब्रेक केला तर 41,200 हा तुमच्यासाठी पुन्हा खाली येण्याची शक्यता आहे। परंतु एक नॉर्मल जर पाहायला गेलं तर थोडं बुल्स अग्रेसिव्ह होताना दिसतंय, त्यामुळे मी सांगेल की नॉर्मल माइंडसेट एज पर डेटा एज पर कॅन्डल हे थोडे बुलिश वाटतात उद्याच्या कंडिशनला। मे बी तो कदाचित नॉर्मल गॅप अप देऊ शकतो 30-40 पॉईंटच्या आसपास। पाहूया उद्याचा डेटा काय असेल, मी रोज अपडेट देतोच आहे तुम्हाला। सकाळी बरोबर 8:30 माझे अपडेट नॉर्मल तुमच्यापर्यंत येतात। टेलिग्राम असेल, युट्यूब असेल, फेसबुक ग्रुप्स असतील, सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन करा, कारण एकदा जर तुम्ही हे जॉईन केलं मला नाही वाटत की तुम्हाला काही डिफिकल्ट जाईल स्टडी करायला। मित्रांनो अशा प्रकारे होते ह्या लेवल्स याच्यामध्ये। याच्यानंतर ना आणखीन काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो स्टॉक्स रिलेटेड। काल जी काही स्टॉक्स आम्ही तुम्हाला दिले होते यापैकी मला वाटते चारही स्टॉक्स कालचे खूप छान चालले, त्याच्यामधले जोरदार रॅली तुम्हाला त्याच्यामध्ये भेटलेल्या आहेत, तर मला वाटतं की तुम्ही ते फॉलो करू शकता। याच्यानंतर पुढच्या काही स्क्रिप्ट मी तुम्हाला देतो। पहिली स्क्रिप्ट असेल रॅमको सिमेंट, नोट डाऊन करून ठेवा रॅमको सिमेंट। याच्यामध्ये मला असं वाटतं की रॅमको सिमेंट मध्ये आपल्याला 740-700 क्लोजिंग आहे, 742 वर जोरदार रॅली याच्यामध्ये भेटू शकते। तर रॅमको सिमेंटवर लक्ष ठेवा, मार्केट बुलिश राहते तर छान मिळेल। दोन नंबरची स्क्रिप्ट असेल याच्यामध्ये की रॅमको नंतरची आहे इन्फोसिस लिमिटेड, इन्फोसिसवर लक्ष ठेवा। आयटी थोडं स्ट्रॉंग होताना दिसतंय मला याच्यामध्ये। आजचं 1597 क्लोजिंग आहे, मला असं वाटतं याच्यामध्ये 1600 वर तुम्ही याच्यामध्ये बाईंग साईडचा थोडा विचार करू शकता। 1600 वर 1609-1615 पर्यंत जाईल, परंतु तुमचं अनालिसिस इम्पॉर्टंट आहे, मी सांगतो म्हणून नाही।
तुम्हाला मी फक्त एक डायरेक्शन दाखवायचं काम करतोय, स्टडी स्वतः केले तर आणखीन प्रॉफिटेबल तुम्हाला याच्यामध्ये होता येणार आहे. ओके, याच्यानंतर आणखीन एक पुढचा स्क्रिप्ट, मी जर मार्केट डाऊन साईडला जाते तर इंटरग्लोब एव्हिएशन ही आमची स्क्रिप्ट आहे. सेल साईडला जर मार्केट पडतंय तर मला असं वाटतं याच्या खाली आत्ता 1986 क्लोजिंग आहे, याच्यामध्ये 1984 खाली सेलर्स पुन्हा अग्रेसिव्ह होतील आणि अगदी 1960 पर्यंतही तो डाऊन साईड दाखवेल. चार नंबरची स्क्रिप्ट असेल आपल्याला याच्यामधली की जो खाली वाटतोय आम्हाला, एजिस लॉजिस्टिक लिमिटेड. ओके, एजिस लॉजिस्टिक्स लिमिटेड ही स्क्रिप्ट आहे आपली याच्यामध्ये. याच्यामध्ये 342 क्लोजिंग आहे, 340 खाली तुम्हाला पुन्हा एकदा डाऊनसाईड हा दाखवेल आणि अगदीच 340 खाली 334 हे तुम्हाला दाखवू शकतो. ओके, 330 स्ट्रॉंग सपोर्ट झोन असेल, परंतु मला वाटते 5-6 रुपये जर खाली भेटतायत तर तुम्ही त्याच्यामधून उत्तम प्रकारे ट्रेड करून प्रॉफिट कमवू शकता. ओके, तर मित्रांनो हे अशा प्रकारे स्क्रिप्ट होते आजच्या, चार स्क्रिप्ट, याच्यावर स्टडी ठेवा. प्लस उद्या एक्सपायरी हिरो टू झिरोही काही भेटतील, शक्य असल्यास देईल. ज्याप्रमाणे आज किंवा मी रोज आपल्या फ्री टेलिग्रामलाही आमच्या प्रीमियम ग्रुपचे ट्रेड देतोय, तुम्ही ते फॉलो करा, त्याचा यूज करा, प्रॉपर अनालिसिस करून तुम्हालाही ट्रेड घेता येतील. बऱ्याच जणांच्या कमेंट आल्यात फिड निफ्टी, लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत फिड निफ्टी घेऊन येण्याचा 100% प्रयत्न करूया. या व्यतिरिक्त आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. तसेच ज्यांनाही डीमॅट अकाउंट ओपन करून आमच्या अंडर जॉईन करायचंय, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, आणि ज्यांनाही शिकायचंय त्यांनाही आमच्याकडे सोल्युशन्स आहेत. 888-280-9090 यावर कॉल करा आणि तुमच्या शंका निरसन करून पुढच्या स्टेप्स जॉईन करू शकता. थांबतोय इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.